रोहित शर्माच्या कारकिर्दीची, तुमच्या शिष्याच्या 2020 कारकिर्दीची एक अखेर झालेली आहे. तुम्हाला कल्पना होती या गोष्टीची की असा काही तो निर्णय घेतोय? अचानक डिसिजन घेतलं त्याने, पण एका अर्थी ते डिसिजन योग्य असं मला वाटतं, कारण थोडा एज फॅक्टर पण आहे. T20 क्रिकेट म्हणजे फास्ट क्रिकेट आहे, त्याच्यामुळे त्याने तो निर्णय घेतला असेल, किंवा आता पण असेल की यंगस्टर्सना पण चान्स मिळेल. आता हे तो पण बरीच वर्ष खेळतोय. आणि दुसरी गोष्ट की येणारा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आहे आणि वनडेचा पण वर्ल्ड कप आहे, कदाचित त्याची त्याला तयारी करायची असेल, त्याच्याकरता पण त्यांनी सोडलं असेल. पण निर्णय योग्य असं मला वाटला. तो म्हणजे पिक मध्ये असताना त्यांनी हा निर्णय घेतला, त्याच्यामध्ये पिच एक चांगली गोष्ट झालेली. असं नाही की परफॉर्मन्स नाही झाला म्हणून त्यांनी निवृत्ती घेतली, नाही, पिक मध्ये त्यांनी निवृत्ती घेतलेली आहे, त्यामुळे ही चांगली गोष्ट झाली असं मला वाटतं. पण अशा म्हणजे एक नेता म्हणून ही गोष्ट त्याच्याविषयी काय सांगते, एक लीडर म्हणून, कॅप्टन म्हणून, कारण एकदम उंच पदावरती पोहोचल्यावरती स्वतःच्या कारकिर्दीविषयी असा निर्णय घेणं आणि पुढची पिढी तयार करणं. खरोखर त्याने प्रत्येक वेळेस त्यांनी टीमला सपोर्ट केला. त्याचं ते सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे की तो मुलांना घेऊन खेळतो, म्हणजे त्याला माहिती आहे की ह्या मुलाकडनं आपल्याला काय करून घ्यायचं. एखादा बॉलर आहे समजा, तर त्या बॉलरकडनं आपल्याला काय करायचं, त्याला कॉन्फिडन्स एवढा देतो तो की त्याच्यामुळे समोरचा पण विचार करतो की आपला कॅप्टन आपल्याबद्दल एवढा चांगला बोलतोय, तर आपल्याला काहीतरी त्याच्यासाठी करायचंय. आणि त्याच्यामुळे आतापर्यंत जे रेकॉर्ड झाले, त्यांनी जे मॅचेस जिंकल्या किंवा आयपीएलच्या पण त्यांनी 5 मॅच ट्रॉफीज घेतल्या आहेत, त्याचं कारण ते आहे की तो सगळ्यांना घेऊन करणार आहे आणि अतिशय खेळीमेळीने घेतो. फक्त तो दिसताना म्हणजे ग्राउंड वर दिसताना, कारण त्याला चूक केलेले आवडत नाही म्हणून तो त्यावेळेस रागावतो त्यावेळेस, पण ज्यावेळेस एखादं चांगलं पण त्यावेळेस त्याला सपोर्ट पण तो तेवढाच करतो. कॅप्टन म्हणून म्हणजे टीम इंडियाचे आधीचे कर्णधार आपण वेगवेगळे बघितले, प्रत्येकाची स्वतःची एक इमेज आहे, स्वतःचा एक ऑरा आहे. त्यातही जे सगळ्यात यशस्वी जातात म्हणजे गांगुली आणि धोनी, सौरव गांगुली आणि महेंद्रसिंग धोनी अलीकडच्या काळातले, किंवा आधीच्या काळामध्ये कपिल देव, या सगळ्यांच्या तुलनेमध्ये म्हणजे खरी अशी तुलना करू नये, पण कुठले गुण आहेत रोहितचे, किंवा कुठले चॅलेंजेस होते त्याच्यासमोर जे वेगळे होते, आणि कुठल्या गोष्टींसाठी तो कॅप्टन म्हणून ओळखला जाईल पुढच्या काळामध्ये सुद्धा. प्रत्येकाची शैली वेगळी होती, पण प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये एक पॉझिटिव्हनेस होता. तो सगळ्यांमध्ये सिमिलरिटी मला दिसतो, म्हणजे स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास सगळ्यात महत्वाचा असतो. तुमच्या कर्तृत्वावर तुम्ही जर विश्वास दाखवला तर काही गोष्टी चांगल्या साध्य होऊ शकतात, त्याचं जिवंत उदाहरण आहे ते. आणि हे सगळ्यांच्याच बाबतीत होतं, कपिल देवच्या बाबतीत होतं किंवा गांगुलीच्या बाबतीत होतं किंवा धोनीच्या बाबतीत होतं, इव्हन विराट पण अग्रेसिव्ह कॅप्टन होता. विराटच्या बाबतीत पण आपण बोलू शकतो. फक्त रोहितच नाही तर आपल्या अख्ख्या टीमची गेल्या काही वर्षांमधली आणि खास करून गेल्या काही महिन्यांमधली कामगिरी जर बघितली तर खूप उतार चढावेत, आणि त्यातही रोहितनी एक पुढे येऊन लीडिंग फ्रॉम द फ्रंट म्हणतात तसं नेतृत्व करताना आपल्याला तो दिसला. त्याच्या नेतृत्वातनं किंवा पूर्ण टीमच्या या परफॉर्मन्समधनं बाकीच्या सगळ्यांनी काय शिकायला पाहिजे, म्हणजे जे तरुण खेळाडू आहेत किंवा खेळाच्या क्षेत्राच्या बाहेरचेही तरुण आहेत, त्यांनी कुठल्या गोष्टी शिकायला हव्यात यातून? प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल परफॉर्म झालेला, म्हणजे तुम्ही विराट म्हणा, विराटची शेवटच्या मॅचची इनिंग म्हणजे ती वर्ल्ड कप जिंकण्याची इनिंगच झाली असं मला वाटते, किंवा रोहित म्हणा किंवा सूर्यकुमार यादव आहे, शिवम दुबे आहेत, हार्दिक पंड्या आहेत, हे 5 आपल्याकडे बॅट्समन होते, परत पंत आहे, हे सगळे बॅट्समन त्यांनी प्रत्येकाने काही कुठल्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे. पण आपल्या त्याच्याही पेक्षा आपले बॉलर्सनी खूप छान परफॉर्मन्स दिलेला होता. म्हणजे बेसिकली बुमरा हा जगातला नंबर 1 बॉलर मी म्हणेन त्याला. मला आरसीबीचं खरं कौतुक करण्यासाठी, कारण ज्यावेळेस अंडर 19 वर्ल्ड कपला तो सिलेक्ट झाला, तो एकही मॅच खेळला नव्हता त्यावेळेस, पण त्याच्यातून त्यांनी काही विचार केला नाही की मी त्यावेळेस एक मॅच खेळला नाही म्हणजे डिप्रेशन मध्ये गेला नाही. त्यांनी उलट त्याच्यातून काहीतरी स्वतःला तयार केला आणि आज तो सिनियर टीम मध्ये खेळून, त्यांनी सिनियर टीम मध्ये जी त्यांनी 19वी ओव्हर टाकली, म्हणजे त्या प्रेशर सिच्युएशन मधला त्यांनी ती ओव्हर टाकली, त्याच्यामुळे आपण मॅच मध्ये आलो असं मला वाटतं. त्याच्यामुळे प्रत्येकाचा पॉझिटिव्हनेस हा सगळ्यांनी घ्यायला पाहिजे येणाऱ्या यंगस्टर्सनी असं मला वाटतं. अफगाणिस्तान सेमीफायनलला पोचलं, अमेरिकन टीमनी पाकिस्तानला हरवलं, किंवा त्यासोबतच नेपाळच्या टीमची पण खूप चर्चा झाली, अगदी जिंकण्याच्या जवळ ते पोहोचले होते. ही गोष्ट क्रिकेटसाठी आशादायी आहे असं वाटतं का, की नवीन टीम्स येत आहेत, नवीन ठिकाणचे लोक, क्रिकेट नवीन ठिकाणी पोहोचत आहे? नाही, डेफिनेटली खूप छान झालंय. या गोष्टी व्हायला मारणं गरजेचं होतं, कारण फक्त क्रिकेट हे फक्त 10 ते 12 देशांमध्येच खेळलं जात होतं, पण आता क्रिकेट फैलावलं गेलेलं संपूर्ण.
तसं तर यूएस ची पण टीम खरंच खूप सुंदर परफॉर्मन्स केला त्या लोकांनी. वाटलं नव्हतं, मी नवखे असताना पण त्यांनी, आणि अफगाणिस्तान तर खूप लास्ट 3-4 वर्षांमध्ये खूप चांगलेच खेळतात, आणि खरोखर ते चांगले खेळतात. म्हणजे त्यांच्याकडे काही फॅसिलिटीज नसताना सुद्धा त्यांचे प्लेयर्स चांगले परफॉर्म्स करतात. ही खूप चांगली गोष्ट आहे की क्रिकेट हे फैलावलं जाते.